देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात बसून कंटाळा येऊ नये यासाठी दूरदर्शनवर रामायण या ऐंशीच्या दशकातल्या मालिकेचं सुरू या मालिकेमुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या रावेरी गावातील लोकांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय देशभरात प्रभू रामचंद्रांनी अनेक मंदिरं बांधली आहेत तर यामध्ये मात्र सीतामाईचं एकमेव एक मंदिर यवतमाळच्या रावेरीमध्ये सीतामाईच्या अनेक आख्यायिका रावेरी गावाशी जोडल्या गेल्या आहेत दरवर्षी सीता नवमीला या गावात लहान मोठे कार्यक्रम होत असतात शुक्रवारी रामनवमी झाली पण या ठिकाणी संचारबंदीच्या प्रतिबंधामुळे औपचारिकतेत कार्यक्रम पार पडला रामायण मालिकेनं रावेरीच्या जुन्या आठवणी जागवल्यात त्या काळातील ऐतिहासिक पौराणिक घटनाक्रम गावातील लोकांच्या समोर आलाय जगातील एकमेव सीता मंदिर रावेरी येथे आहे रामायणातील रामायणातील जेव्हा रामाने सीतेला वनवासात सोडलं त्या याच भागात सोडलं आहे अशी आख्यायिका आहे तसेच लवकुशाचा जन्मसुद्धा याच भागात झाला अशी अशीसुद्धा आख्यायिका आहे तसेच हनुमानाची तेरा फुटाची मूर्ती आहे आणि ती बांधलेल्या अवस्थेतच आहे त्यामुळं हनुमानाला जेव्हा लवकुशाने लवकुशानी युद्ध केलं त्यावेळी हनुमानाला बांधलं होतं त्याच परिस्थितीतली मूर्ती तीसुद्धा हनुमानाची मूर्ती रावेरी येथे आहे त्याच्यामुळं रावेरीला एक असं पौराणिक महत्त्व आहे आणि ही आता जरी रामायणात दाखवत असली तरी अगोदरपासून रावेरीला रावेरीत का बाई इथे सीता राहत होती अशी आख्यायिका आहे पूर्वजांनी जुन्या लोकांनी सांगितले की आपल्या इथे इथे सीता राहत होती सीतेचं मंदिर आहे तसेच वाल्मिक ऋषीचं सुद्धा इथं मंदिर बाजूला आहे त्याच्यामुळे एक रामायणानंतर एक वेगळी कलाटणी या रावेरीला मिळाली आहे